नमस्कार, महाराष्ट्र न्यूज 24 रायगड माझा आपलं सर्वांचं स्वागत. मी विकास मिरगणे, माझा सहकारी ज्ञानेश्वर बागडे. आपण राजकारणातील नवदुर्गा हा विशेष कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या महिलांचं सामाजिक राजकीय वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे ज्यांचं नवलौकिक आहे अशा लोकांच्या अशा महिलांच्या मुलाखती घेण्याचं काम सुरू आहे. आज अशाच प्रकारे आपल्याकडे शिवसेनेच्या नेत्या आहेत. चार फाट्यावरून जर आपण जात असाल किंवा त्या बाजूला नेरळ कर्जतला जात असाल तर चार फाट्यावर गेल्यानंतर ज्यांचा वडापाव खाल्याशिवाय आपला मार्ग किंवा आपण दुसरीकडे जाऊ शकत नाही असे आपल्यासोबत शिवसेनेच्या नेत्या रेखा ठाकरे. त्यांच्या 20 वर्षामध्ये ते राजकारण कशा पद्धतीने राजकारण करतात, त्यांच्या घरामधून सपोर्ट होतो का, असे सगळे प्रश्न आपण त्यांना मुलाखतीतून विचारण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि मुलाखत ताई, तुमचं स्वागत आहे महाराष्ट्र न्यूज 24. तुम्ही 20 वर्षामध्ये राजकारणाला कसं वाटलं की आपण राजकारणात यावं, असं एखादा अनुभव किंवा राजकारणात यावं असं का वाटलं महिला म्हणून? राजकारणामध्ये पती काम करत होते, शिवसेनेचं काम करत होते, आणि ते काम करत असताना एक आवड निर्माण झाली की आपणही सक्रिय व्हावं राजकारणामध्ये. आणि त्याच्यानंतर 20 वर्ष मी काम करते. 5-1 वर्ष माझ्याकडे कोणतंही पद नव्हतं, पण मी एक शिवसैनिक म्हणून मी काम करत होते. आणि त्याच्यानंतर पहिली संधी पक्षाने मला दिली ती तालुका संघटक म्हणून दिली. 5 वर्ष मी तालुका संघटकपदी काम केलं आणि त्याच्यानंतर माझं काम बघून, तालुक्यामधलं काम बघून मला जिल्ह्यावर माझा विचार झाला आणि माझी जिल्हा संघटकपदी नेमणूक झाली आणि मी कामाला लागले. आज कुटुंबामध्ये म्हणजे आज महिला आघाडी कसं आम्ही हे जाळं, म्हणजे एक शिवसेनेचं जाळं कसं आम्ही खाली पसरलं की आमची रचना कशी आहे, अशा पद्धतीने जसे आम्हाला वरून आदेश येत होते त्या पद्धतीने आम्ही सगळं असं खाली छानपैकी शिवसेनेचं जाळं असं महिला आघाडीचं छानपैकी असं पसरवलं. आणि आज तुम्ही पाहताय की महिला आघाडी एक नंबरला आज शिवसेनेची आपल्याला पाहायला मिळते. आणि अनुभव कसा होता साहेबांसोबत, तुमचा एखादा असा अनुभव शेअर करतायत का आपल्याला? माननीय पक्षप्रमुख या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचा अनुभव सांगायचा झाला तर प्रत्यक्षात वर्षातून 2-4 वेळा तरी मातोश्रीवरती आमच्या मुलाखती होत असतात, आम्हाला बोलवत असतात, आम्हाला विश्वासामध्ये घेऊन काम करत असतात. आणि अशीच एक विधानसभेच्या दरम्यान एक माझी आणि माननीय महापौर आणि किशोरीताई पेडणेकर साहेब आणि मी आम्ही तिघे बसले असताना की पक्षाचा नेता कसा असावा त्याचं दर्शन मला मातोश्रीवरती घडलं. आणि मी हे उदाहरण अक्षरशः म्हणजे मिटिंग्समध्ये वगैरे सगळ्यांना देत असते. बाबा आम्ही बसलो असताना एका बाजूला ताई बसलेल्या, एका बाजूला मी बसले होते. आणि रायगड जिल्ह्याच्या महिला आघाडी किंवा विधानसभेचा त्यावेळेला ते वारं होतं आणि त्यावर आमचे प्रश्न उत्तर, हां हां, तर ते सगळे आमचे प्रश्न चालू असताना मला असा अनुभव आला की पक्षाचा नेता कसा असावा. तर बोलता बोलता मी फोन सायलेंटवर करायचे विसरून गेले होते आणि माझा फोन रिंगमध्ये वाजला आणि वाजल्याबरोबर मी आता साहेबांच्या समोर काय मी बोलू म्हणून फोन कट केला. मी साहेब म्हणाले, ताई पहिला फोन घ्या, पक्ष म्हणजे पक्षप्रमुख. मी म्हटलं, साहेब तुमच्यासमोर नाही नाही, पहिला तुम्ही फोन येत आणि इथेच करा, बोला इथेच बोला, माझ्यासमोर बोला. आणि मला ते बोलणं होऊन दिलं आणि नंतर म्हणतात आपण चर्चा करू. म्हणजे इतका पक्षामध्ये इतका आदर मिळतो शिवसेना महिला आघाडीला, तो प्रत्यक्षात मला मी चांगलं अनुभवलं साहेबांच्याकडून. अगदी महिलांचे प्रश्न होतो का अनेक वर्ष सोडवतात, मी तुम्हाला पाहिलं मंत्र्याच्या असेल, विदर्भोरे असतील किंवा अशा वेगवेगळ्या माध्यमातून मी तुम्हाला सुद्धा पाहिलेलं आहे. एक महिलांचे प्रश्न म्हणून कसे मांडताना किती तुम्हाला समस्या आल्या किंवा शिवसेनेतलं राजकारण असेल इथपासून तुम्ही ते महिला आघाडीपर्यंत? शिवसेनेमध्ये संघर्ष हा प्रत्येकाला असतो, कोणी संघर्षाशिवाय मोठा होत नसतो. पण अनुभव म्हणायचा झाला तर इथे कसं आहे रायगडमध्ये की इथे पदाधिकारी, पुरुष पदाधिकारी हे महिला आघाडीला पुढे घेऊन काम करणारे आहेत. म्हणजे कुठलीही सभा असो, कुठल्याही मिटिंग्स असो, कुठलेही मेळावे असो, त्यावेळेला आम्हाला आधी विश्वासात घेतलं जातं की तुम्ही काय करायचं, म्हणजे आम्हाला बोलून सन्मानाने व्यवस्थित समजावून मग त्याच्यासाठी जे काय असेल महिला आघाडीचं आणणे ते सगळं आमचं व्यवस्थित केलं जातं. आणि मला वाटते म्हणूनच मला इथे रायगडमध्ये काम करणं सोपं जातं. इथे आत्ताचे जिल्हा प्रमुख असतील, माननीय माजी आमदार आणि जिल्हा प्रमुख मनोहर शेख भोईर आपले आमदार असतील, आमदारांनी तर या म्हणजे ह्या 2-4 वर्षामध्ये तर खूपच छान महिला आघाडीला आम्हाला वेळोवेळी मदत केलेली आहे की कुठलंही काय असेल तरी ताई मला तुम्ही सांगा, आदराने अगदी. तर आम्ही ते त्यांच्या ह्याने पण इथे चांगल्यापैकी काम करू शकतो. आणि महिला आघाडीचं
ज्या पद्धतीने आम्ही इथे महिला आघाडीचं जाळं म्हणजे जेव्हापासून माननीय महापौर किशोरीताई पेडणेकर या जिल्ह्यामध्ये संपर्क संघटक गेली 3 वर्ष काम करत आहेत आणि त्यामुळे ना आम्हाला काम करायला इतका उत्साह येतो, कारण अडचण आली की एक फोन ताईंना गेला की त्या अडचणीचं निवारण झाल्याशिवाय राहत नाही, त्यामुळे एक आधार. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवसेना महिला आघाडीचं काम हे वरपर्यंत पोचवण्याचं काम त्यांच्याकडून होतं की शिवसेना महिला आघाडी कसं काम करते. आणि माननीय मुख्यमंत्री आमचे पक्षप्रमुख हे स्वतः त्यांनी म्हटलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये जर महिला आघाडी असेल कुठे उत्तम तर ती रायगड जिल्ह्यामध्ये. मला अभिमान आहे की त्या जिल्ह्याची मी जिल्हा संघटक आहे, त्यामुळे उत्साह वाटतो काम करताना. आणि ज्या पद्धतीने जशी रचना पुरुष पदाधिकाऱ्यांची आहे, म्हणजे गाव तिथे शाखा, तिथे शाखा प्रमुख, तिथला गटप्रमुख, त्या पद्धतीनेच आम्ही महिला आघाडी काम करतो आहे. तिथे आमची रचना अशी असेल की जिल्हा संघटक, तिच्याखाली उपजिल्हा संघटिका, तालुका संघटिका, मग त्या विभाग जशी जिल्हा परिषद वॉर्ड वाईज जिल्हा परिषदची विभाग प्रमुख, मग त्या विभागामध्ये येणाऱ्या ग्रामपंचायती त्याची एक ग्रामपंचायत प्रमुख, मग ते गावं येतात, मग त्याच्याखाली हा हे जे आम्ही सगळं असं छानपैकी जे जाळं आम्ही खाली पसरवलं. आणि जेव्हा जेव्हा मेळावे असतात, जेव्हा जेव्हा मोर्चे येतात, तेव्हा तुम्ही अनेक वेळा पाहिलं असेल की 50% पुरुष असले तर 50% आमची शिवसेनेची महिला आघाडी असतात. पण हे महिला झालं सगळं, घरामधून किती सपोर्ट, कारण तुम्ही उद्योग क्षेत्रामध्ये, आम्ही तुम्हाला त्या तुमच्या हॉटेलवर पाहतो, तुम्ही गल्ल्यावर असता, आणि पुन्हा शिवसेना गली सरपोवा, हे सगळं म्हणजे कसं काय जमतं तुम्हाला, म्हणजे मुंबई कधी कधी हॉटेल कधी शिवसेना भवन. मी याचं श्रेय मी माझे पती मिस्टर रामदास ठाकरे यांना देईन की त्यांचा सपोर्ट, म्हणजे तू कर. कसं असतं की उद्योगधंद्यामध्ये तर मी आधीपासूनच होते. आज मी तुम्ही बघतायत मी स्टार्टिंग सुरुवातच अशी केली की आज 4 फटावरती एक शान आहे, एक बाबा ठाकरेंची कांदाभाजी खाल्ल्याशिवाय पुढे पास होत नाही. मुंबईकर किंवा स्थानिकही असेल तर ती एक स्पेशालिटी किंवा त्या वड्याची स्पेशालिटी असेल तर तिथे तो हे त्या ठिकाणी ते नाव झालेलं आहे. तिथे आपण क्वालिटीही देतो लोकांना की बाबा चांगल्या पद्धतीने सगळं, म्हणजे जे मटेरियल वापरलं जातं ते उत्तम असावं अशी काळजी घेऊन त्या ठिकाणी ते आमचा व्यवसाय चालू आहे. आणि तो अगदी तुम्ही पाहत आहे की मुंबईच्या अनेक गाड्या त्या हॉटेल्सला लागलेल्या असतात, घरातून 100% सपोर्ट असतो, सतत असतं. सगळ्यात मोठा सपोर्ट मी सांगितलं ना तो कुटुंबामधूनच होतो. आज माझ्या कुटुंब माझ्या बरोबर आहे. कसं असतं, एक म्हण आहे असं म्हणतात की ज्याच्या घरामध्ये मान असतो त्याला गावात मान असतो, ज्याला गावात मान असतो त्याला तालुक्यात मान असतो, ज्याला तालुक्यात मान असतो त्याला जिल्ह्यामध्ये मान असतो. आणि तो सपोर्ट मला कुटुंबामधून मिळतो आणि म्हणून या ठिकाणी मी चांगल्या पद्धतीने मी काम करू शकते. शेवटचा मी प्रश्न विचारतो, महिल्यांचे प्रश्न तुम्ही सातत्याने मांडताय, महिलांनी राजकारणात यावं का? बऱ्याच महिला येतात सोडतात, मग राजकारण गटबाजी हा सगळा संघर्ष शिवसेनेत आहे व इतरही पक्षामध्ये असतो. एक महिला म्हणून तुम्ही 20 वर्ष राजकारण पाहतात, की ज्या तुमच्याकडे आदर्श सोड किंवा शिवसैनिकांना ज्या महिला आहेत त्यांना पुढे आव्हान काय करायला या निमित्ताने? हे बघा, कुटुंब म्हटलं की हंड्याला भंडा हा लागतोच. असं मी म्हणणार नाही की कुठेच काय कुरघोडी नसते किंवा कुठे काय गट्स नसतात, असं कुठलाही हे अजिबात मी हे करणार नाही. पण त्याचं निवारण आम्ही करत असतो. जरी काय थोडंफार झालं, महिला आघाडीच्या काही अडचणी झाल्या, तरी आम्ही लगेचच त्या ठिकाणी त्यांचं समाधान करू. म्हणजे आमच्या महापौर संपर्क संघटिका किशोरीताई त्यांच्या कानावर मी त्या लगेच गोष्टी घालते आणि मग त्या स्वतः येऊन त्या काम त्या ठिकाणी ते व्यवस्थित सगळ्यांना समजावून सांगतात त्या ठिकाणी. आपल्यासोबत ह्या शिवसेनेच्या नेत्या रेखा ठाकरे, त्यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले महिलांचे प्रश्न आपण मांडलेले आहेत आणि एक जिल्हा संघटक महिलांचे प्रश्न सातत्याने आपण मुंबईत शिवसेना प्रमुख असून मुख्यमंत्र्यांकडे मांडत आहेत. माझ्यासोबत माझा सहकारी ज्ञानेश्वर बागडे, विकास मिरकणे, महाराष्ट्र न्यूज 24, कर्जत, रायगड.